तुम्हाला घेऊन आली आहे अशा एका शांत ठिकाणी, जे आहे शहराच्या जरा सलाम रस्टिक फार्म हाऊस कोर्गे। तर चला आज जाऊया। इथे येण्यासाठी आम्ही विरारहून बाय रोड आलो। 2 तासामध्ये आम्ही इथे पोचलो। वाडाचा इथे जो बस स्टॉप आहे, मेन बस स्टॉप, तिथून अवघ्या 10 मिनिटावर हे रस्टिक फार्म विला आहे। आजूबाजूला आदिवासींची काही घरं आहेत, टिपिकल मातीची। खूप सुरेख आहे इथलं वातावरण। ज्यांना कोणाला आपल्या गावी जायला जमत नसेल पण गावचा फील घ्यायचा असं वाटत असेल तर त्यांनी नक्की इथे यावं आणि तो अनुभव एकदा एक्सपिरियन्स करावाच। मला तरी खूप छान वाटलं, अतिशय मस्त वाटलं। आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय। ऊन होतं, अगदी रखरखीत ऊन। आम्ही मला वाटतं 10 पर्यंत तरी पोचलो असून, किंवा 10च्या आधीच, नक्की टाईम लक्षात नाही। आतमध्ये आलं, जरी ऊन असलं तरी हवा येत होती, त्याच्यामुळे असं गर्मी अजिबात जाणवली नाही। म्हटलं चला आतमध्ये जाण्याआधी आपण जरा ह्यांच्या इथे जे काही बाहेरचं वातावरण आहे ते अनुभवूया। झाड बघा, पानं हलत आहेत, इतकी हवा सुटलेली आहे। झाडं लावलेली आहेत ह्यांनी जागोजागी। आणि ह्यांचं मेन अट्रॅक्शन म्हणजे हा बोट स्टाईल स्विमिंग पूल आहे। अगदी सेफ आणि स्वच्छ असा स्विमिंग पूल आहे, तो मी तुम्हाला नंतर एक्सप्लोअर करेनच। आणि त्याचबरोबर इथे ह्यांनी असे त्यांना दिसत होतं ते, म्हणजे आजचा दिवस आमचा खूप मस्त जाणार होता इथे निसर्गाच्या कुशीमध्ये। अगदी मछान बघा, किती छान, अगदी वाटतंय की नाही गावची आठवण करून देणारं सगळंच। इथे म्हणतात ना रस्टिक म्हणजे जुनं आणि नवं, असा ह्यांचा हा मेळ। तर हे जुन्या म्हणजे जे आपली सागवाची लाकडं आहेत त्याच्यापासून हे बनवलेलं, आणि म्हणजे कुठे वेस्टेजपासून हे बनवलेलं, मस्त असे झोपाळे। आणि हे बघा रस्टिक फार्म विला, नावाप्रमाणेच अगदी रस्टिक आहे। अमेझिंग अशी ही प्रॉपर्टी आहे। आणि मेन ह्यांचं काय आहे की इथे जे जेवण मिळतं ते आपल्याला ह्यांच्या शेतात उगवलेल्या भाज्यांपासून मिळतं। ह्यांनी इथे ह्यांच्या विलाच्या मागे बॅक साईडला पूर्ण शेती केलेली आहे। हे जे 2 बाथरूम्स दिसत आहेत ते जर तुम्ही स्विमिंग पूलमधून आलात तर तिथे चेंजिंग करण्यासाठी आहे। आणि ह्या इथे ह्यांच्या ऑर्गॅनिक भाज्या इतक्या सुरेख आहेत की त्याची चव काय असेल ते तुम्ही म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकणार। कांदे लावल्यात, बटाटे लावल्यात, कोबी लावल्यात, वांगी लावल्यात, टोमॅटो आहेत, मिरच्या आहेत, कढीपत्ता आहेत, फळं आहेत, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलांची देखील त्यांनी झाडं लावलेली आहेत। वांगी पण ह्यांनी 3-4 प्रकारची वांगी लावलेली आहेत, काटेरी वांगी, काळी वांगी, भरताची वांगी। टोमॅटोची तर इथे झाडंच झाडं आहेत। आम्ही तिम्ही सगळी झाडं अशी, कारण मुंबईत आपल्याला कुठे अशी झाडं बघायला मिळतात। हे बघा किती छान वाटतं, आपण नुसते बाजारात कोबी घेतो पण असं कोबीचं झाड प्रत्यक्ष कधी बघत नाही। फुलं पण बघा अशी किती, हे बघा टोमॅटो बघा किती छान टोमॅटो लागलेले आहेत, असं किती छान वाटतं ना बघायला। आणि आज आम्ही मस्त ह्या फ्रेश भाज्यांची भाजी खाणार होतो। आतमध्ये गेलो आणि गरम गरम असे मस्त कांदे पोहे आम्हाला मिळाले, लिंबू त्याच्यावर मस्त पिळलेलं। आणि न थोड्या वेळाने आम्ही बाजूच्या घरात गेलो। बाजूचं हे मातीने सारवलेलं घर होतं, खूप छान असं सुंदर, टिपिकल आपली गावची आठवण करून देणार। तुमच्या हातचं आता पारंपरिक जेवणार आम्ही। त्या ताईनीच आम्हाला पोहे करून दिलेले होते, आता जेवणही त्यांच्याचकडे होतं, म्हणजे तेच प्रोव्हाइड करणार होते। त्यांच्याकडे इथे ट्रॅक्टर आहेत, त्याचबरोबर इथे बघू शकता गायी आहेत, पण गायी थोड्याशा आम्हाला हात लावू देत नव्हत्या। नवीन माणसं बघितली, काय झालं, काय काय काय, आम्ही काय नाही करत। हाय पप्पी, 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 गाई पण सुरुवातीला थोड्याशा अशा वाटल्या की आपल्याला हात लावू देणार नाहीत, पण नंतर मग गाईंनी मला हात लावायला दिला, त्यांना त्यांच्या पाया पडली मी गाईंच्या। मी आले म्हणून नसेल की इथे माझ्या मैत्रिणीची मुलगी धिया आमच्यावर होती, तिची अगदी मज्जा चालू होती।
भाज्या बघत होती, त्याचबरोबर प्राण्यांबरोबर खेळत होती. भाज्या वगैरे आम्ही बघत होतो आणि एकीकडे ह्यांचं चुलीवरचं जेवण शिजत होतं. चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेणार होतो. व्हेज आणि नॉनव्हेज, मी व्हेजिटेरियन त्याच्यामुळे व्हेज होतं, पण इथे हे नॉनव्हेज शिजत होतं. नंतर मग मस्त जेवणावर ताव मारला, भाकरी, वरण भात, बटाट्याचे कापं, पापड, लोणचं, सलाड, खीर, दोन भाज्या आणि नॉनव्हेजमध्ये हे सर्व असून चिकन आणि चिकनचा रस्सा होता. आणि हे सर्व जेवण या ज्या दोन ताई आहेत त्यांनी केलेलं होतं. खूप छान होतं, टेस्टी होतं. जेवल्यानंतर परत आम्ही बाहेर आलो आणि म्हटलं चला जर असं उन्हाळूया. मस्त त्या झोपाळ्यावर थोडा वेळ बसलो आणि रिलॅक्स करत होतो. काही काम तर नाहीच, बस फक्त उन्हाळायचंच होतं आम्हाला. आज सगळं मस्त सगळ्या कामातून निवांत वेळ काढून आम्ही आलेलो होतो. कसलंच टेन्शन नाही, काही नाही. निसर्गाच्या सान्निध्यात आजचा एक दिवस घालवायचा होता. आणि बस धिया इथे आता स्विमिंग करते, बघू शकताय छान असं. बघा किती ह्याचा मला कॉन्सेप्टच आवडला, किती सुरेख आहे हा स्विमिंग पूल. अगदी सेफ आहे, म्हणजे जास्त त्याला हाईटही नाही. लहान मुलं देखील इझिली त्याच्यात स्विमिंग करतायत. आपणही करू शकू, म्हणजे कसलीच भीती नाही. अगदी सेफ आहे तो स्विमिंग पूल. इथे आणि छान अशी वेगवेगळी झाडं लावली आहेत. मग त्याच्यात आंबा आहे, फणस आहे, नारळ आहे, वेगवेगळ्या टाईपची झाडं लावली आहेत. आता मोठी होतील ती, जस्ट आता लावलेली आहेत. आणि म्हणजे थोडे वर्षानंतर ही प्रॉपर्टी खूप छान दिसेल, मस्त डेव्हलप होईल. आणि हे असं मचाण आहे, तर मचाणावर बसायला खूप छान वाटत होतं. धियाची मस्ती एकीकडे पाण्यामध्ये चालूच होती. कसं वाटतंय का, कसं वाटतंय? तर या स्विमिंग बोटमध्ये तुम्ही 50 जण अगदी आरामात उतरू शकता. खूप छान मस्त. मी लहान होऊन मस्त आजचा एक दिवस एन्जॉय करत होती. बरं वाटत होतं खूप. कसलंच टेन्शन नाही, काय नाही. मचाणावर बसली, फोटोशूट करत होतो आम्ही. आणि असं करता करता संध्याकाळ झाली. वेळ कसा आजचा दिवस निघून गेला कळलंच नाही. आता तुम्हाला ह्यांचं आतलं जे व्हिला आहे तो दाखवते, कारण सकाळी आम्ही गडबडीत आलो. आतला व्हिला काय मी तुम्हाला दाखवू शकली नाही, तर आता आतला व्हिला दाखवते. हे बघा, हे असं बाहेरून आलो की हा इथे एक झोपाळा आहे, ह्याच्यावर आपण म्हणजे काही रिलॅक्स होऊ शकतो. आतमध्ये आला की ह्यांचं वर अपस्टेअर आहे, बघू शकता. इतकं छान कलात्मकरित्या हिने सजवलेलं आहे, इतकं अप्रतिम आहे. मी तर म्हटलं पुढच्या वेळेला जर मी आली आणि जर स्टे करायचं म्हटलं तर नक्की मी इथे या अपस्टेअर म्हणजे वरच्या शिडीवर चढून जे हे आपण त्याला काय म्हणतो, माळा म्हणतो, तिथे मी नक्की स्टे करणार आहे. इतकं रॉयल वाटत होतं, इतकं सुरेख वाटत होतं की खरंच म्हणजे जो तिथे राहून एक्सपिरियन्स करेल त्यालाच ते तोच ते समजू शकेल. आणि मग खाली हा असा ह्यांचा हॉल आहे. इथे आम्ही आता चहा करण्यासाठी चहा पिण्यासाठी आलो आहे. चहा, कॉफी. ह्या ताई ह्या ज्या ओनर आहेत, वैशाली नाईक, कॉफी बनवत होते आमच्यासाठी. इथे हा ह्यांचा हॉल आहे, इथे तुम्ही बसू शकता, आराम करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. इथे डायनिंग टेबल आहे आणि आतमध्ये दोन बेडरूम्स आहेत. वॉशरूम देखील वेस्टर्न स्टाईलच्या बनवलेल्या आहेत, म्हणजे परफेक्ट म्हणतात ना, रस्टिक फार्म विला. अगदी नावाप्रमाणे रस्टिक आहे, नवीन आणि जुन्याचा अगदी मेळ साधलेला आहे. आणि बेडरूम आहे, बेडरूम पण अगदी अत्याधुनिक अशी ही बेडरूम आहे. सगळ्या सोयी इथे आहेत, गिझरपासून सगळं तुम्हाला इथे मिळेल.
अटॅच बाथरूम वाला बेडरूम आहे. खूप छान. जर कोणाला इथे यायचं असेल, ग्रुप बुकिंग करायचं असेल, तर मी जो दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही नक्की संपर्क करा आणि एक दिवस इथे राहा आणि स्वतःच अनुभवा की निसर्गाच्या सान्निध्यात किती कशी मज्जा येते. ते या दुसऱ्या बेडरूममधून इथे त्यांनी लावलेली शेती दिसते आणि बाजूच्या मावशींचं घरही दिसतं की जिथे मी आत्ता मी तुम्हाला घेऊन गेली होती. गाई वगैरे आहेत तिथे. परत बाहेर आलो आम्ही, जरा परत सनसेट व्हायची वाट बघत होतो. परत झोपाळ्यावर बसलो, गप्पा टप्पा झाल्या. इथे पायवाट आहे, आदिवासी बायकाच्या बाजूने जात होत्या, ते सगळं ऐकायला येत होतं. इथे कॅम्प फायर पण करू शकता. आणि बस आता सनसेट झालाय, बघू शकताय अप्रतिम असं निसर्गाचं सौंदर्य दिसत आहे. छान असं चंद्राचा उजेड आलेला आहे. इथे बघा, हे असे टेंट लावतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हाय टी किंवा असंच गप्पा मारू शकता. इथे एक कॉटेट आहे, त्याच्यावरही तुम्ही मस्त रिलॅक्स होऊ शकता. टेबल्स आहेत, तिथे बसू शकता. इथे कोंबड्या आहेत, त्याचप्रमाणे डॉगीज आहेत, गाय आहे, अगदी मज्जा आहे. इथे टेंट आहे, तर जर कोणाला टेंटमध्ये राहायचं असेल तर ती देखील फॅसिलिटी इथे यांच्याकडे अवेलेबल आहे. काही जणांना टेंटमध्ये राहायला आवडतं, ते एक्सपिरियन्सही एक छान असतो. हे बघा, जसं टेंट पाहिजे असेल तसं हे तिथे आपल्याला लावून देतात. मी टेंटमध्ये गेली आतमध्ये. हाय, बघा तुम्ही असं बसू शकता टेंटमध्ये आणि रात्रीचं झोपू पण शकता इथे. आणि आता आमची निघायची वेळ झाली. ऑलमोस्ट 7:30 होऊन गेले होते, तर म्हटलं चला आता निघायला हवं, 2 तासानंतर आम्ही पोचणार होतो. तर मग अगदी जड अंतकरणाने आम्ही निघालो. पाय ॲक्च्युली तिथून निघत नव्हता, राहायचं होतं, पण म्हटलं नेक्स्ट टाईम परत कधीतरी अगदी ठरवून येऊ राहायला. पटापट जे काही आमचं सामान होतं ते पॅकिंग केलं आणि आम्ही निघालो. खूप मस्त वाटलं. बघा, संध्याकाळच्या वेळेला अजूनच सुरेख वाटत होतं. तर तुम्ही इथे यायचा प्लान करत असाल तर नक्की करा. विथ फॅमिली या किंवा ग्रुपनी या, खूप मस्त मज्जा करता येईल, एन्जॉय करता येईल. एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात अगदी छान वाटेल, मस्त वाटेल. आणि मेन म्हणजे इथे कसलं प्रदूषण नाही आहे, ना हवेचं, ना कसलं आवाजाचं, ना कसलं काहीच. शुद्ध नैसर्गिक हवा. रस्टिक फार्म विला नावाप्रमाणेच अगदी रस्टिक आहे. तर रस्टिक फार्म विलाच्या ओनर वैशाली नाईक यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. मी वैशाली नाईक. आमचं फार्म हाऊस रस्टिक फार्म विला म्हणून आहे, वाडा पालघर मध्ये येतं हे सगळं. तुम्हाला इथे स्पेशालिटी सगळं आमची मिळेल, ती गावरान पद्धतीचं जेवण आणि आमच्याच फार्म मध्ये पिकवलेल्या भाज्या. तुम्हाला ते उत्तमरित्या सजवलेलेही दिसतील. तुम्हाला इथे फार शिकायलाही मिळेल आमच्या फार्म हाऊस मध्ये की होम गार्डनिंग कसं केलं पाहिजे म्हणून. तुम्हाला अजून स्पेशालिटी सांगायची म्हणजे आम्ही खास आहोत ते रस्टिक स्टाईलचं सगळं देण्यामध्ये. जसं तुम्हाला मी जेवण सांगितलं, ते आमची स्विमिंग पूलची एक वेगळी संकल्पना आम्ही आणलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला अप्रतिमरित्या ती आवडेलच आवडेल. जशी आमची टॅगलाईन आहे की ब्रीथ विथ रस्टिक फार्म विला, तर लिटरली इथे इतकं सुंदर नेचर आहे की तुम्हाला परत परत इथे यावंसं वाटेल. तर एकदा नक्की विजिट करा. तुम्हाला जेवणाचं सांगितलं तर ऑर्गॅनिक पद्धतीचं जेवण तर आपल्याकडे आहेच, शिवाय ते चुलीवर बनवलं जातं, हे मुख्य बघा. आणि मुंबईकरांना हे अतिशय अप्रूप गोष्टी आहेत. तुम्हाला इथे सगळा युनिकपणा मिळणार आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुमच्या प्रत्येक कस्टमाईज पॅकेजला आम्ही दाद देणार आणि तुम्हाला जे पॅकेज पाहिजे त्या प्रकारेच आम्ही तुम्हाला खरं उतरू, ही नक्की तुम्ही गॅरंटी धरा.
आणि नक्की या इथे, नक्की व्हिजिट करा. आम्ही तुमची नक्की इथे वाट बघत आहोत. चेक इन टाइम आहे आपला 12 आहे आणि चेकआउट टाइम दुसऱ्या दिवशी 10 आहे. तुम्हाला वन डेचं पॅकेज पाहिजे असेल, म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी जायचं असेल, तर तसंही पॅकेज आम्ही देऊ. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज देऊ. तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारच्या फॅसिलिटीजमध्ये कमतरता भासणार नाही, एवढं अगदी नक्की समजून घ्या. आणि नक्की या, नक्की व्हिजिट करा आमच्या रस्टिक फार्मला. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ताईंचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देते. जर कोणाला यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे या आणि एक दिवस मस्त एन्जॉय करा. खूप अगदी रिफ्रेश होऊन तुम्ही जाल ही माझी गॅरंटी. तर चला आता निघायची वेळ झाली, पण जाता जाता या निसर्गाकडून भरपूर एनर्जी घेऊन आम्ही निघतो आहे परत लवकरच येण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सहित. बाय बाय.